संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात लाभार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळतोय. फडणवीस यांचं भाषण सुरू असताना आरोग्य किटसाठी सध्या झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे आणि भाषण सोडून सध्या शेकडो लाभार्थी किट घेण्यासाठी पळालेले आहेत आणि फडणवीस यांच्या आवाहनानंतर ही लाभार्थी सुद्धा थांबताना दिसत नाहीयेत. तर आरोग्य किट वाटप आधीच अक्षरशः ही लूट सध्या पाहायला मिळते आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे, सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन, संभाजीनगरमध्ये खरं तर देवेंद्र फडणवीसांचा हा कार्यक्रम सुरू आहे, मात्र लाभार्थ्यांचा गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सचिन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? गौरी, थोड्या वेळापूर्वी हा गोंधळ उडाला होता. देवेंद्र फडणवीस भाषणाला सुरुवात करताच काही जण त्या ज्या ठिकाणी हे सर्व साहित्य ठेवलेलं होतं की ठेवलेलं त्या ठिकाणी गेले आणि अचानक गोंधळ उडाला. त्यानंतर संपूर्ण जी उपस्थिती होते 100-200 लोकांचा जो समोर एकदाच त्यावरती पडला आणि त्यानंतर एकच गोंधळ उडालेला आहे. धोक्यावरती घेऊन किट घेऊन अक्षरशः लूट केली लाभार्थ्यांनी या ठिकाणी. एकेकाला एक किट देण्यात येते, मात्र एकेकाने 10-10, 5-5 किट घेऊन त्या ठिकाणी त्यानंतर एकत्र गोंधळ उडाला. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू होतं, तर त्याच बाजूला हे संपूर्ण गोंधळ सुरू होता. त्यामुळं अनेकदा आवाहन करूनही देखील लाभार्थी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण करावं लागलं. पोलिसांनी तिथे जाऊन नागरिकांना शांत केले, मात्र पोलिसांचं देखील हे लाभार्थी ऐकत नव्हते. जोपर्यंत संपूर्ण साहित्य संपले नाही तोपर्यंत लाभार्थी हे त्या ठिकाणाहून लूट करतच होते. नक्की सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण संभाजीनगरमधून ही बातमी पाहतोय, ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात हा लाभार्थ्यांचा गोंधळ सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.